नमस्कार मित्रांनो, आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातील उन्हाळा आणि लाल कांदा बाजार भाव जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तर मित्रांनो, कोल्हापूरमध्ये सरासरी 800 रुपये कांदा बाजार भाव गेलेला आहे। येथे कमीत कमी 400 आणि जास्तीत जास्त 1200 रुपये बाजार भाव होता। यानंतर मित्रांनो, औरंगाबादमध्ये सरासरी 475 रुपये क्विंटल बाजार भाव गेलेला आहे। येथे कमीत कमी 200 आणि जास्तीत जास्त 750 रुपये बाजार भाव होता। नंतर मित्रांनो, मुंबईमध्ये सरासरी 900 रुपये कांदा बाजार भाव गेलेला आहे। येथे कमीत कमी 700 आणि जास्तीत जास्त 1100 रुपये बाजार भाव होता। तर मित्रांनो, हे जे बाजार भाव असतात आपण प्रति क्विंटलच्या मागे देत असतो। नंतर सातारामध्ये सरासरी 1150 रुपये कांदा बाजार भाव गेलेला आहे। येथे कमीत कमी 800 आणि जास्तीत जास्त 1500 रुपये बाजार भाव होता। तर सातारामध्ये जे भाव पुन्हा वाढलेले आहे। नंतर कल्याणमध्ये नंबर वन कांदा सरासरी 1700 रुपये गेलेला आहे। येथे कमीत कमी 1600 आणि जास्तीत जास्त 1700 रुपये बाजार भाव होता। तर मित्रांनो, कल्याणमध्ये सुद्धा पुन्हा एकदा बाजार भाव बरे झालेले आहे। नंतर नामपूरमध्ये उन्हाळी कांदा सरासरी 750 रुपये गेलेला आहे। येथे कमीत कमी 450 आणि जास्तीत जास्त 810 रुपये बाजार भाव होता। नंतर येवला आंध्रसूलमध्ये उन्हाळी कांदा सरासरी 570 रुपये गेलेला आहे। येथे जास्तीत जास्त 765 रुपये बाजार भाव होता। नंतर जळगावमध्ये पांढरा कांदा सरासरी 600 रुपये गेलेला आहे। इथे जास्तीत जास्त सुद्धा 600 रुपये बाजार भाव होता। तर मित्रांनो, हे होते आजचे उन्हाळा आणि लाल कांदा बाजार भाव। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।